आमचे या भागाचे नगरसेवक अनिता कदम, आनंद रिठे, सर्व स्टेजवरील पदाधिकारी, पृथ्वीराज आमचे आज या निम्म्या पुलाचं लोकार्पण होत आहे असं मला इथे सांगायला खूप आनंद होतोय. ज्या वेळेस या ब्रिजचं काम टाकलं त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता गणेश बिडकर होते, हेमंत रासने स्टँडिंगचे चेअरमन होते, त्यांचे पण मी ह्या निमित्ताने आभार मानते. आणि एक म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस पुलाचं काम सुरू झालं तर दादा त्यावेळेस तुमची सत्ता होती, पण तरी सुद्धा सगळ्यांनी मला मदत केली. आणि मी इथे आवर्जून सांगेल की जेव्हा स्वारगेटचा पण पूल सुरू झाला त्यावेळेस पण राष्ट्रवादीची सत्ता होती आणि MSRTC कडनं काम करायचं ठरलं आणि दादांनी, चेतन तुपे त्यावेळेस स्टँडिंगचे अध्यक्ष होते आणि दादांनी एका वाक्यात सांगितलं की ताई सांगतायत तर ते काम तसंच होईल आणि त्यांना तशीच मान्यता द्या. आणि त्यावेळेस स्वारगेटचं पुलाचं पण काम झालं. त्यामुळे सांगायचा मुद्दा की कुठलंही राजकारण न आणता विकासाच्या कामासाठी अजितदादा नेहमीच उभे राहिले. आणि हा जेव्हा पुलाचं मी सांगितलं त्यावेळेस आमचे देवेंद्रजी होते आणि देवेंद्रजींनी महानगरपालिकेमध्ये सत्ता असल्यामुळे तिथे सांगितलं आणि लगेचच याला मान्यता मिळाली आणि 2021 मान्यता मिळाली. 2022 सुरुवातीला हे काम सुरू झालं. मला सांगायला इथे एक गोष्ट आहे की ज्या वेळेस लोकप्रतिनिधी काही काम करतात नागरिकांना खूप सारा त्रास होतो त्या गोष्टीचा. ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की 2022 काम सुरू केलंय, 2024 इलेक्शन येईल त्यावेळेस काम झालेलं नसेल, नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करायला लागेल, तर तुम्ही हे करू नका आणि हे जर केलं तर तुम्हाला मतं जातील. पण माझा असं स्वतःचा अनुभव आहे की नागरिकांसाठी जे गरजेचं आहे, तुम्ही बघताय की आज नांदेड सिटी, सन सिटी एवढी वस्ती वाढली आहे आणि ही सगळ्या वस्तीला रोडच नाही, त्यामुळे आणि हे काम सुरू करायला उशीर अशासाठी झाला की जेव्हा आपण हे काम सुरू करतो त्यावेळेस आपल्याला पॅरेलल रोडची गरज होती आणि त्यावेळेस जनता वसाच्या तिथला पॅरेलल रोड होत होता, तो झाल्याशिवाय आपल्याला हे काम सुरू केलं असतं तर अजून वस्ती खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला असता. आणि दुर्दैवाने त्यावेळेस काय झालं की ह्या पलीकडचा पण जो रोड होता पॅरेललचा, तर तो रोड आपण NGTमुळे उखडायला लागला आपल्याला. नाहीतर तो रोड पण जर आता आपल्याला मिळाला असता, दादा आता आपल्याला कोर्टाची परमिशन मिळालेली आहे, आपण तो रोड पण आता करू शकतो. आपण जर ह्याच्यामध्ये थोडा पुढाकार घेतला तर पॅरेलल तोही रोड होईल, हाही रोड होईल आणि ह्याचं ट्रॅफिक सुटायला मदत होईल. कारण सन सिटी, नांदेड सिटी अजून पुढचा खडक वासल्यापर्यंतचं ट्रॅफिक सगळं या रोडनी जातं. नागरिकांना खूप त्रास सहन करायला लागतोय मला ह्याची कल्पना आहे. मार्चपर्यंत आपल्याला पूर्ण फन टाईमपर्यंतच्या पुलाचं काम पूर्ण होईल, पण नागरिकांच्या सोयी आणि सुविधासाठी हे करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की नाही, इथे पूल करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून आपण अशी केली की ह्याला थोडा वेळ लागण्याचं कारण असं होतं की दादा इथूनच मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे, खडकवासला ते हडपसर मेट्रो मार्ग आता आपण राज्य सरकारने त्याला हे केलेलं आहे, इथून प्रस्ताव आपला गेलेला आहे. आता तो जर मेट्रो ह्या इथून जाणार असेल तर त्याच्या पिलरचं आपण जी काही प्रोव्हिजन आहे ती ऑलरेडी आधी करून ठेवलेली आहे, त्यामुळे जेव्हा मेट्रो मार्ग होईल वरनं जाईल त्यावेळेस आपल्याला परत ते तोडफोड करायला लागली नाही पाहिजे आणि तो त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे ते पिलर जेव्हा ह्याच्यामध्ये वाढवले गेले जवळजवळ 30 कोटीचं मेट्रोचं काम आपण ह्या ब्रिजमध्ये ॲडिशनल केलेलं आहे. तर हे सगळं करताना नागरिकांची खरंच मी सुविधा खूप त्यांना रोजचा ट्रॅफिकचा त्रास होतोय, पण एकदा अजून एवढे 2 वर्ष त्यांनी मला साथ दिली, अजून 5 ते 6 महिन्यात मार्चमध्ये आपण सगळा पूल सुरू करणार आहोत. तोपर्यंत ह्या पॅरेलल रोडचं काम पण महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, मी त्यांना विनंती करेल की एकदा त्यांनी ते बघावं, जर तेही सुरू झालं तर आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम मिटायला खूप मदत होईल. ह्या सिंहगड रोडला आपण जसं पोलीस स्टेशन करतोय, फुलं उद्यानचं हे करतोय, त्याची पुढची उद्घाटनं मला असं वाटतं की सगळ्यांनी हे उद्घाटनाला आमचे उपमुख्यमंत्री देवेंजी असतील, CM साहेब असतील, ह्या सगळ्यांनी यावं. कारण
अतिशय वेगळं आणि चांगलं काम आपण या सिंहगड रोडला करत आहोत. पोलीस स्टेशनचं पण ज्यावेळेस आपल्याला हवेलीला होतं ती आपण हद्द वाढवून घेऊन आज पोलीस स्टेशन करतोय. तर त्यामुळे ही कामं करताना नागरिकांनी मला साथ दिलेली आहे, पुढे पण ते मला असंच साथ देतील. आणि आमचं प्रशासन आणि शासन, आज अजितदादा इथे बसलेले आहेत, ते सर्व खंबीरपणे माझ्या मागं उभे असल्यामुळे ही सर्व कामं मी करू शकले हे मी आवर्जून सांगते. आणि तुमचा नागरिकांचं सहकार्य असंच राहावं ही अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, ज्यांनी हा ब्रिज बांधला असे तांदळकर साहेब यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. दादा, काल आम्ही नागरिकांना फोन करत होतो.